व्यापार म्हणा किंवा नोकरी, त्यातून मिळणारं उत्पन्न जर योग्य आणि वेळेवर होत असेल तर माणसाला त्याच्या जीवनाचा चरितार्थ चालवणं सोपं जातं. परंतु पूर्ण मेहनत करूनही हाती पैसा येत नसेल तर माणसाने आयुष्याचा गाडा ओढायचा तरी कसा? मी फोटोग्राफी करतोय किंवा त्याचे मला पेमेंट्स येणं जरा हळूहळू बंद व्हायला लागलं किंवा त्याच्यामध्ये कामामध्ये तक्रारी येऊ लागल्या. लोकांकडे ज्या वेळेला अल्बम जायचे ते अल्बम लेट व्हायला लागले. माझं काम वेळेवरती होत होतं पण मी ज्यांना काम देत होतो, अल्बम स्टुडिओमध्ये प्रिंटिंग करायला देत होतो किंवा करिझमासाठी डिझायनिंग ज्यांना बनवायला देत होतो, त्यांच्याकडनं मला येणारे जे ज्या वेळेमध्ये मला यायला पाहिजे होतं ते मिळत नव्हतं. त्याच्यामुळे माझे अल्बम्स लेट व्हायला लागले, अल्बम्स लेट झाल्यामुळे पेमेंट्स लेट यायला लागले. वर्षभरामध्ये माझी एकदा सर्व्हिसिंग असते कॅमेऱ्याची, कॅमेरा घेऊन गेल्यानंतर अचानक मध्येच काहीतरी कॅमेऱ्याचा प्रॉब्लेम व्हायचा की कॅमेरा बंद पडायचा, लगेच धावाधाव करायला लागायचं, अरे बाबा दुसरे कॅमेरा घेऊन या, तिथे ऑर्डर्स कम्प्लीट झाली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या. त्याचा थोडाफार परिणाम व्हायला लागला होता माझ्या बिझनेसवरती आणि त्याच्यानंतर माझ्या पेमेंट्सवरती, मग पूर्ण माझ्या फॅमिलीवरती, की मग मॅडम डिप्रेसमध्ये जायला लागले, अरे काय काय चाललं आहे तुझं बाबा, सारखं तू काम करतोयस पण तुझं पेमेंट का नाही येत आहे. अशा प्रकारे विद्याधरजी आपल्या व्यापाराच्या मिळकतीवरून चिंतित होते. खूप प्रयत्न केले, उपाय केले, परंतु परिणाम मात्र शून्य. अशा वेळी त्यांना हात दिला सरळ वास्तूने. सरळ वास्तूने त्यांना साऱ्या चिंतेतून मुक्त केलं. कसं ते जाणून घेऊया त्यांच्याच कडून. ते जे कॅमेऱ्याचे प्रॉब्लेम्स होते ते हळूहळू बंद झाले. कॅमेऱ्याचे प्रॉब्लेम्स बंद झाल्या त्याच्यानंतर प्रिंटिंगला डेव्हलपिंगला वेगवेगळे 4 स्टुडिओज पकडून ठेवले, त्याच्यामुळे सुद्धा आम्हाला 2-3 दिवसात प्रिंट मिळते, डिझायनिंग करून प्रिंट मिळते आणि अल्बम्स वेळेवरती गेल्यामुळे लोकांचे पेमेंट्सही व्यवस्थित यायला लागले. सरळ वास्तूचा अवलंब केल्यानंतर विद्याधर यांनी जाणले की प्रत्येक समस्येचं मूळ कारण जसं आपल्या वास्तूत असतं तसं त्याचं समाधान किंवा मार्गही आपल्या वास्तूतूनच मिळतो. विद्याधर यांनी योग्य दिशांच्या वापराने आपल्या साऱ्या समस्येतून समाधान मिळवलं. आज लोकांचे पैसे वेळेवर येत आहेत, लोक कामाबद्दल खुश आहेत, नवीन कामं मिळत आहेत आणि ते होत असताना येणाऱ्या पैशाला आपण एक योग्य न्याय देऊ शकतो की नवीन एखादं घर घेणं म्हणा किंवा आज मी गावामध्ये माझ्या घर घेतलं आहे. फायनान्शियल जो प्रॉब्लेम्स होता तो प्रॉब्लेम सॉल्व झाल्यामुळे, म्हणजे घरातले मॅडम वगैरे पण व्यवस्थित असतात, तर हे नक्कीच मला वाटते सरळ वास्तूमुळे शक्य झाले. त्याबद्दल मी सरळ वास्तू परिवाराचे आणि चंद्रशेखर गुरुजी ह्यांचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.